नमस्कार मित्रांनो मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे मित्रांनो मानसशास्त्र या विषयातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक भावनिक बुद्धिमत्ता यावर आपण आज बोलणार आहोत याचा अभ्यास आपण आज करणार आहोत मित्रांनो टी ई टीच्या आत्तापर्यंतच्या ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत शिक्षक पात्रता परीक्षेच्या ज्या काही एक्झाम झालेल्या त्यामध्ये भावनिक बुद्धिमत्तेवर किमान एकतरी प्रश्न विचारण्यात आलेला आहे तेव्हा तुम्ही या लेक्चरला कमी न लेखता बारकाईने याचा अभ्यास कराल याला समजून घ्याल आणि प्रत्येक मुद्दा व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न कराल हीच अपेक्षा मित्रांनो पुढं जाणे अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक अवश्य करा कारण तुमच्या एक लाईकने आम्हाला बराच काही फरक पडतो ठीक आहे आणि जर तुम्हाला खूपच आवडला तर शेअर करायलासुद्धा विसरू नका कारण यामुळे तुमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत मित्र आहेत मैत्रिणी आहेत जे की टी ई टीचा अभ्यास करत आहे तयारी करत आहे त्यांनासुद्धा याचा लाभ होईल ठीक आहे तर अधिकचा वेळ न घालवता स्टार्ट करूया तर भावनिक बुद्धिमत्तेविषयी ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण इथं अभ्यासत आहोत तर त्यामध्ये बघा की आंतर कौशल्ये आंतरव्यक्तीय कौशल्ये विकसित करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते स्वतःला व इतरांना समजून घेण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय तर आठवणीत राहू द्या की भावनिक बुद्धिमत्तेचं महत्त्व का आहे कारण व्यक्तीचे आंतर व्यक्तीय जे कौशल्य आहेत ते विकसित करण्यासाठी ही भावनिक बुद्धिमत्ता अत्यंत मोलाची भूमिका निभावते ठीक आहे तर यामध्ये स्वतःला व इतरांना समजून घेण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता अशी याची साधी आणि सोपी व्याख्या करण्यात आलेली आहे तर व्यक्तीच्या जीवनातील यशामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा वाटा हा मिनिमम ऐंशी टक्के असल्याचे मानसशास्त्रज्ञांनी संशोधनात सांगितले आहे तर आठवण राहू द्या की व्यक्तीच्या जीवनातील जे यश आहे त्यामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा जो वाटा आहे तो किती आहे कमीत कमी ऐंशी टक्के असल्याचं मानसशास्त्रज्ञांनी संशोधनाअंती सिद्ध केलं आहे ठीक आहे तर पुढं बघूया काय आहे ते तर भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना ठीक आहे भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना ही सर्वप्रथम पीटर सॅलोव्हे व जॉन मेयर यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये मांडली आठवणी ठेवा की भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना ही सर्वप्रथम कोणी मांडली तर पीटर सॅलोव्हे आणि जॉन मेयर यांनी मिळून मांडली आणि कोणत्या वर्षी मांडली एकोणीसशे ऐंशी मित्रांनो आठवणीत राहू द्या की प्रत्येक वर्ष हे तुम्हाला चांगलं आठवणी ठेवायचं आहे कारण यामध्ये जास्त काही वर्ष नाही आहेत ज्यावेळेस आपण बुद्धिमत्तेचा किंवा मानसशास्त्राचा अभ्यास करतो त्यामुळे प्रत्येक वर्ष तुम्हाला चांगलं आठवणी ठेवणं जास्त गरजेचं आहे आणि त्याचबरोबर वर कोणत्या वर्षामध्ये कोणत्या मानसशास्त्रज्ञाने कोणत्या संकल्पना मांडलेल्या आहेत आपले विचार किंवा आपलं सिद्धांत मांडलेलं आहे ठीक आहे तर पहा की डॅनियल गोलमन डॅनियल गोलमन यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भावनिक बुद्धिमत्तेच्या पाच घटकांचे प्रारूप मांडले तर डॅनियल गोलमन यांच्या अगोदर सर्वप्रथम एकोणीसशे ऐंशीमध्ये पीटर सॅलोव्ही कोण पीटर सॅलोव्ही आणि जॉन मेअर यांनी मिळून काय केलं की कि भावनिक बुद्धिमत्ता ही असते याची संकल्पना सर्वप्रथम मांडली आणि याच आधारावर त्यांच्यानंतर पीटर सॅलोवी आणि जॉन मेयर यांच्यानंतर या भावनिक बुद्धिमत्तेच्या संकल्पनेच्या संकल्पना ज्यावेळेस त्यांनी मांडली त्याच्यानंतर अनेक संशोधन करण्यात आलं त्यावर आणि त्याचाच परिणाम म्हणून डॅनियल गोलमन यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भावनिक बुद्धिमत्तेच्या पाच घटकांचे प्रारूप मांडले ठीक आहे तर ते कोणता आहे ते पाच प्रा घटक ते आपण इथं पाहूया भावनिक बुद्धिमत्तेचे पाच घटक कोणते तर बघा सामाजिक कौशल्य त्याच्यानंतर स्वतःची ओळख त्याच्यानंतर आहे स्वनियंत्रण त्यानंतर आहे प्रेरणा आणि पाचवा घटक आहे सहसंवेदना तर डॅनियल गोलमन यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बुद्धिमत्तेच्या ज्या पाच घटकांचे प्रारूप मांडले ते हे प्रारूप होय कोणतं सामाजिक कौशल्य स्वतःची ओळख स्वनियंत्रण प्रेरणा सहसंवेदना यामध्ये तुम्हाला क्रम लक्षात ठेवण्याची गरज नाही परंतु हे पाच घटक मात्र तुम्हाला चांगले आठवणी ठेवावे लागतील कारण यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट होत नाही ठीक आहे होत नाही असा प्रश्न विचारला जाईल तर त्यावेळेस तुम्हाला हे पाच घटक चांगल्या आठवणी ठेवणं गरजेचं आहे आणि चुकीचा घटक वेगळा करता आला पाहिजे ठीक आहे तर आता भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकामध्ये नेमकं सामाजिक कौशल्य म्हणजे काय स्वतःची ओळख कशाला म्हणायचं स्वनियंत्रण म्हणजे काय प्रेरणा म्हणजे काय आणि सहसंवेदना म्हणजे काय हे आपण थोडक्यात सारांश रूपात जाणून घेऊ तर बघा पहिला घटक आहे स्वतःची ओळख व्यक्तीस स्वतःच्या भावना अभिरुची बलस्थाने मर्यादा ठीक आहे बलस्था अभिरुची बलस्थाने मर्यादा यांची जाणीव व्यक्तीला असावी म्हणजेच स्वतःची ओळख असावी त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे स्वनियंत्रण घटक तर स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे यात महत्त्वाचे असते प्रेरणा प्रेरणा म्हणजे जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत राहणे धडपडणे आशावादी राहणे या बाबींना प्रेरणेमध्ये महत्त्व देण्यात आले आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे सहसंवेदना तर यामध्ये काय आहे तर इतरांच्या भावना संवेदना समजून घेऊन वागणे म्हणजेच सहसंवेदना होय तर सहसंवेदना असलेल्या व्यक्तीला समाजातील विविध लोकांशी जुळवून घेता आले पाहिजे त्याच्यानंतरचा शेवटचा घटक आहे सामाजिक कौशल्य तर बघा की यात समाजामध्ये राहत असताना विविध प्रसंगामध्ये कसे वागावे या बाबींचा या सामाजिक कौशल्यामध्ये समावेश होतो तर भावनिक बुद्धिमत्तेचे हे पाच घटक आपण सारांश रूपामध्ये जाणून घेतले पुढचा मुद्दा आहे भावनिक बुद्धिमत्तेचा विकास तर भावनिक बुद्धिमत्तेमध्ये ज्या बाबी समाविष्ट होतात त्या कोणत्या तर बघा की स्वतःच्या भावना ओळखायला शिका किंवा ओळखायला शिकले पाहिजे त्याच्यानंतर इतरांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत त्याच्यानंतर राग आल्यानंतर शांत राहायला शिकले पाहिजे रागावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे लोकांच्या भावना समजून घेऊन त्यांना प्रतिसाद देता आला पाहिजे त्याच्यानंतर आनंदी आशावादी व सर्जनशील राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक अपयश हे आव्हान समजून त्याला स्वीकारले पाहिजे आणि स्वतमधील आत्मविश्वास ढळू दिला नाही पाहिजे त्याचबरोबर कठीण प्रसंग व समस्यांना तोंड देताना स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवता आला पाहिजे तर भावनिक बुद्धीमध्ये या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत भावनिक बुद्धिमत्ता विकसित होण्यासाठी या सर्व बाबी सहयोगी आहेत उपयोगी आहेत हे जाणून घेण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्यावेळेस आपण एक शिक्षक म्हणून वर्गामध्ये जातो त्यावेळेस या बाबी आपण आठवणी ठेवणं गरजेचं असतं ठीक आहे आणि त्याच विद्यार्थ्यांमध्ये रुजवत्या पण आल्या पाहिजेत आणि म्हणूनच या बाबी मानसशास्त्रामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात तर आठवणीत राहू द्या की भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत आता मी हे रिपीट करणार नाही जर तुम्हाला व्यवस्थित समजून घेण्याची इच्छा असेल याला चांगलं आठवणी ठेवण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा पूर्ण लेक्चर व्हिडिओ रिपीट करू शकता ठीक आहे तर पुढे जाऊया लोकहित ठीक आहे इथं लोकहित असा शब्द आहे लोकहित साधण्यामध्ये समाधान मानले पाहिजे व्यायाम पोषक आहार छंद यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे वेळ काढला पाहिजे आणि शेवटचा पॉईंट आहे की लोकांशी भावनिक नाते निर्माण केले पाहिजे जेणेकरून आपल्याला समाजामध्ये वावरताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही तर भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासात या सर्व बाबी अत्यंत मोलाची भूमिका निभावतात आणि याच आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये रुजवता आल्या पण पाहिजेत आता आपण हावर्ड गार्डनरचा बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत अभ्यासू ठीक आहे आठवणीत राहू द्या की बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत कोणी मांडला हा पहिला प्रश्न झाला की कोणी मांडला हावर्ड गार्डनर ठीक आहे डॉक्टर हावर्ड गार्डनर यांनी मेंदूचा अभ्यास करून एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये प्रकाशित केलेल्या फेम्स ऑफ या पुस्तकात बुद्धिमत्तेच्या बहुआयामी सिद्धांताची मांडणी केली तर या सर्व बाबी इथं महत्त्वाच्या ठरतात पहिली गोष्ट की बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत कोणी मांडला तर हावर्ड गार्डनर यांनी मांडला तो कधी मांडला तर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये त्यांनी कोणत्या पुस्तकामध्ये हा सिद्धांत मांडलेला आहे तर फेम्स ऑफ माइंड या पुस्तकामध्ये त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे तर त्यांनी कशाच्या आधारे हा सिद्धांत मांडलेला आहे तर मेंदूच्या अभ्यासा आधारे हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे तर या सर्व बाबी तुम्हाला चांगल्या आठवणीत ठेवाव्याच लागतील तर सुरुवातीला गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचे सात प्रकार मांडले नंतर केलेल्या संशोधनातून आणखी दोन बुद्धिमत्ता प्रकाराची त्यांना त्यात भर त्यांनी टाकली तर यावरून आपल्याला कोणत्या दोन गोष्टी समजतात की सुरुवातीला म्हणजे पुस्तकामध्ये त्यांनी सर्वप्रथम गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचे सात प्रकार मांडले किती सात सर्वप्रथम गार्डनर यांनी एकूण किती प्रकार मांडले बुद्धिमत्तेचे तर सात आणि एकूण प्रकार किती मांडले असा जर प्रश्न आला तर नऊ आणि सर्वप्रथम मांडले किती तर सात तर हे दोन डिफरंट प्रश्न इथं तयार होतात ठीक आहे आणि इथं गफलत होऊन आपण प्रश्नाचं उत्तर चुकीचं देऊ शकतो त्यामुळे आठवणत राहू द्या की गार्डनर यांनी सुरुवातीला सर्वप्रथम बुद्धिमत्तेचे किती प्रकार तर सात आणि एकूण प्रकार किती मांडले तर नऊ ठीक आहे तर अशा प्रकारे सध्या नऊ बुद्धिमत्ता प्रकारांचा त्यांच्या सिद्धांतात समावेश आहे तर गार्डनर यांच्या मते प्रत्येकाला उपजत बुद्धिमत्तेची विशिष्ट केंद्रे मेंदूमध्ये प्राप्त झालेली असतात बघा गार्डनर यांचं म्हणणं काय आहे की प्रत्येकाला ही उपजत बुद्धिमत्तेची विशिष्ट केंद्रे ही मेंदूमध्ये प्राप्त झालेली असतात प्रत्येक व्यक्तीला बुद्धिमत्तेचा एक विशिष्ट पट प्राप्त झालेला असतो आता पट म्हणजे काय तर जसा आपण चित्रपट म्हणतो ना तसाच काहीसा प्रकार हा पटाचा आहे ठीक आहे तर पट प्राप्त झालेला असतो म्हणजे जसं आपण एखाद्या मोबाईलचं जर उदाहरण घेतलं किंवा कम्प्युटरचं उदाहरण घेतलं तर प्रोग्रॅम हा शब्द येतो त्याच्यामध्ये ठीक आहे कारण त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर असतात म्हणजे काय असतात प्रोग्रॅम असतात आणि तशाच काहीतरी प्रकार हा पटाचा आहे ठीक आहे तर प्रत्येक व्यक्तीला बुद्धिमत्तेचा एक विशिष्ट पट प्राप्त झालेला असतो असं कोणाचं मत आहे हावर्ड गार्डनर यांचं मत आहे तर हा त्यांचा पट किंवा हा व्यक्तीचा पट इतरांपेक्षा वेगळा असतो याचा अर्थ काय होतो की प्रत्येक व्यक्तीचा पट हा कसा असतो भिन्न असतो कसा असतो भिन्न असतो ठीक आहे जसं की आपण समजून घेतलं की प्रत्येक व्यक्तीचा चेहरा जसा वेगळा असतो तसाच प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेच्या मिश्रणाचा पट सुद्धा कसा असतो वेगळा असतो ठीक आहे याचा अर्थ असा होत नाही की दोन व्यक्तींची आपण जर इथं तुलना केली पहिला व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती तर एखाद्याची बुद्धिमत्ता खूप चांगली आहे म्हणजे तो श्रेष्ठ आहे आणि एकाची बुद्धिमत्ता ही खूप कमी आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी आहे तर तो निकृष्ट आहे असा त्याचा अर्थ होत नाही कारण प्रत्येकाला आपापली एक बुद्धिमत्ता विशिष्ट बुद्धिमत्ता प्राप्त झालेली असते आणि तो त्यानुसार तो व्यवहार करत असतो समाजामध्ये आणि म्हणून प्रत्येकाला आपण कमी जास्त लेखता इक्वलच लेखावं लागेल म्हणजेच काय होईल की इथं आता इथं गफलत होईल किंवा कन्फ्युजन होईल परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक व्यक्ती हा जवळपास कसा असतो सारखा असतो कसा असतो इक्वल असतो कारण प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेमध्ये वैचारिकतेमध्ये जरी फर जरी फरक असला तरी प्रत्येकाची आपली एक भूमिका असते त्याचं एक कॅरेक्टर समाजामध्ये असतं म्हणून कोणालाही कमी लेखता येत नाही तर हार्वर्ड गार्नर यांच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे काय ठीक आहे तर ते त्यांनी जी व्याख्या बुद्धिमत्तेची मांडलेली आहे ती आपण इथं नीट समजून घेतली पाहिजे काय आहे व्याख्या की आपल्या वास्तव जीवनात येणारे प्रश्न सोडवण्याची क्षमता आपल्या वास्तव जीवनात येणारे प्रश्न सोडवण्याची क्षमता नवे प्रश्न समोर उभे करून ते सोडवण्याची क्षमता आणि आपल्या संस्कृतीच्या चौकटीत जिला किंमत आहे ठीक आहे किंमत आहे शब्द तर जिला किंमत आहे मूल्य आहे अशा एखाद्या वस्तूची किंवा सेवेची निर्मिती करण्याची पात्रता म्हणजेच काय बुद्धिमत्ता होय अशी व्याख्या कोण केलेली आहे हावर्ड गार्डनर यांनी केलेली आहे आपल्या वास्तव जीवनात येणारे प्रश्न सोडवण्याची क्षमता नवे प्रश्न समोर उभे करून ते सोडवण्याची क्षमता आणि आपल्या संस्कृतीच्या चौकटीत जिला किंमत आहे मूल्य आहे अशा एखाद्या वस्तूची किंवा सेवेची निर्मिती करण्याची पात्रता म्हणजेच बुद्धिमत्ता अशी व्याख्या हार्वर्ड गार्डनर यांनी केलेली आहे अपेक्षा आहे की हा मुद्दा तुम्हाला समजला असेल म्हणूनच मी म्हणतो की जर तुम्हाला हा लेक्चर हा व्हिडिओ व्यवस्थित समजला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ किमान एकदा तरी रिपीट अवश्य करा ठीक आहे आता आपण बहुविध बुद्धिमत्तेचे जे प्रकार आहेत त्यांचा अभ्यास करूया बघा त्यातील पहिला प्रकार आहे भाषाविषयक बुद्धिमत्ता तर यामध्ये कोणत्या बाबी समाविष्ट होतात कोणते घटक समाविष्ट होतात तर भाषाविषयक बुद्धिमत्ता म्हणजे काय ते पाहूया बघा की वाचन लेखन आणि संभाषण यांचा समावेश या भाषाविषयक बुद्धिमत्तेमध्ये होतो तर वाचन लेखन संभाषणाची मनापासून आवड असणाऱ्यामध्ये भाषाविषयक बुद्धिमत्ता ही अधिक असते ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यामध्ये ही बुद्धिमत्ता कमी असते किंवा अधिक असते या सर्वांचाच विचार करता शिक्षकांनी काय केलं पाहिजे की भाषाविषयक क्षमतेचा विद्यार्थ्यांमध्ये विकास करण्यासाठी त्यांच्यातील लेखन अभिव्यक्तीला प्रोत्साहन दिले पाहिजे जसे की शाळांमध्ये चर्चासत्रांचे आयोजन करणे संवाद कार्यक्रमांचे आयोजन करणे यामुळं काय होईल की विद्यार्थ्यांच्या लेखन अभिव्यक्तीला प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची जी भाषाविषयक बुद्धिमत्ता आहे ती काय होईल विकास पावेल ठीक आहे तर बहुविध बुद्धिमत्तेचा दुसरा कि कि प्रकार आहे तार्किक किंवा गणितविषयक बुद्धिमत्ता काय आहे पाहूया की एखादी समस्या सोडवण्यासाठी किंवा घटनेचे नवे पैलू शोधून काढण्यासाठी तर्क अनुभव परस्पर संबंध तुलना आकडेमोड करणे यातून काय होतं की तार्किक किंवा गणित विषयक बुद्धिमत्ता प्रकट होत असते ज्यांच्यामध्ये अशा प्रकारची तार्किकता आणि आकडेमोड करण्याची क्षमता अधिक असते त्यांच्यामध्ये तार्किक किंवा गणितविषयक ही जास्त असते अधिक असते प्रगल्भ असते बहुविध बुद्धिमत्तेचा पुढचा प्रकार आहे संगीत विषयक बुद्धिमत्ता तर काय आहे हे गायनातील ताल लय धून समजणे आवाजाबाबत संवेदनशील असणे गाणे गुणगुणत राहणे यामधून संगीतविषयक बुद्धिमत्तेची अभिरुची समजते दिसते ठीक आहे तर शालेय शिक्षणात विद्यार्थ्यास कविता ही तालासुरात म्हणायला लावणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना गायनाची संधी देणे यामुळे संगीतविषयक बुद्धिमत्ता विकसित होते ठीक आहे तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ही कविता तालासुरात म्हणायला लावणे किंवा गायनाची संधी देणे यामुळे विद्यार्थ्यांची किंवा व्यक्तीची संगीतविषयक बुद्धिमत्ता ही काय होते प्रगल्भ होते ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रकार आहे अवकाशविषयक बुद्धिमत्ता काय आहे वैचारिक क्षमतांच्या आधारे एखाद्या वस्तूची भौमितिक रचना कशी तयार करावी चित्रात कोणते रंग चांगले दिसतील दोन ठिकाणातील अंतराचा अंदाज घेणे घटनेची कल्पना करणे या अवकाश अवकाशविषयक बुद्धिमत्ता दर्शवितात आता आपण पहिले तीन मुद्दे जर पाहिले तर ते आपल्याला लगेच समजून येतात परंतु अवकाशविषयक बुद्धिमत्ता म्हटलं तर कन्फ्यूज होतो तर अशा वेळेस आपण प्रत्येक बाब ही नीट समजून घेण्याचा पुरेपूर करणं अत्यावश्यक ठरतं तर अवकाशविषयक बुद्धिमत्ता म्हणजे काय तर वैचारिक क्षमतांच्या आधारे एखाद्या वस्तूची भौमितिक रचना कशी तयार करावी आणि चित्रामध्ये कोणते रंग हे चांगले दिसतील याचा अंदाज बांधता येणे त्याचबरोबर दोन ठिकाणातील अंत अंतराचा अंदाज घेणे तसेच घटनेची कल्पना करणे या बाबी या सर्व बाबी ज्या काही आहेत त्या अवकाशविषयक बुद्धिमत्ता यामध्ये मोडतात येतात तर विद्यार्थ्यातील अवकाशविषयक बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी त्यांना विविध वस्तूंच्या प्रतिकृती तयार करण्यास सांगितलं पाहिजे शाळेपासून विशिष्ट ठिकाणापर्यंतचे अंतर हे किती असेल याचा अंदाज बांधायला सांगितलं पाहिजे त्याचबरोबर नाविन्यपूर्ण कल्पना मांडणे आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी किंवा आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे अशा प्रकारचे उपक्रम हे शाळेमध्ये राबवले पाहिजेत जेणेकरून विद्यार्थ्यांची अवकाशविषयक ही विकसित होईल ठीक आहे पुढचा प्रकार आहे शरीर किंवा स्नायू विषयक बुद्धिमत्ता काय आहे यामध्ये शारीरिक अवयवांचे नियंत्रण संघटन करणे त्यांच्यात लवचिकता आणणे यांचा शारीरिक बुद्धिमत्तेमध्ये समावेश होतो तर शरीराच्या अवयवावर नियंत्रण ठेवणे त्यांचे संघटन करणे आणि त्यांच्यामध्ये एक विशिष्ट तालमेल साधून त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला लवचिकता आणणे अशा प्रकारच्या सर्व गोष्टींचा या शारीरिक बुद्धिमत्तेमध्ये समावेश होतो तर विद्यार्थ्यांमध्ये स्नायूविषयक बुद्धिमत्तेचे विकसन करण्यासाठी शारीरिक शिक्षणाचे तास वर्गात न घेता शाळेच्या मैदानावर घेतले जावेत तर हा मुद्दा खूप महत्वाचा ठरतो परीक्षेच्या दृष्टीने की विद्यार्थ्यांमध्ये स्नायूविषयक बुद्धिमत्तेचा किंवा बुद्धिमत्तेचे विकसन करण्यासाठी शारीरिक शिक्षणाचे तास हे वर्गात न घेता ते शाळेच्या मैदानावर घेतले पाहिजेत तर पुढचा प्रकार आहे सहावा प्रकार आंतर व्यक्तिगत बुद्धिमत्ता काय आहे अंतर्गत व्यक्तिगत बुद्धिमत्ता बघा की इतरांच्या भावना अळी अडचणी समजून घेणे त्यानुरूप संवाद साधणे त्यांच्याशी जुळवून घेणे याचा हा आंतर व्यक्तिगत बुद्धिमत्तेमध्ये समावेश होतो थोडक्यात म्हणायचं काय की एकमेकांच्या भावना समजून घेणे एकमेकांशी त्यानुरूप संवाद साधणे एकमेकांशी त्यानुरूप जुळवून घेणे म्हणजेच काय तर आंतरिक आंतर व्यक्तिगत बुद्धिमत्ता होय सामाजिक कार्यकर्ते शिक्षक राजकारणी व्यक्ती विविध क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती यांच्यामध्ये ही आंतर व्यक्तिगत बुद्धिमत्ता कशी असते जास्त असते अधिक असते आंतर व्यक्तिगत बुद्धिमत्तेच्या विकासासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तुम्ही अमुक व्यक्तीच्या ठिकाणी असता तर काय केले असते यासारखे के प्रश्न विचारले पाहिजेत आणि विविध प्रसंगामध्ये कोणत्या प्रकारे वागावे याचे ज्ञान विद्यार्थ्यांना करून दिले पाहिजे म्हणजेच की त्यांच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उभे करून त्यांनी त्या त्या कंडिशनमध्ये समस्यांना कसे फेस केले असते आणि त्यांनी ज्या चुका केलेल्या आहेत म्हणजे की विद्यार्थ्यांनी त्यांच्या मानसिक क्षमतेनुसार जी उत्तरं दिली आहेत त्यांना सुधारून काय केलं पाहिजे की व्यवस्थित त्यांचं मार्गदर्शन केलं पाहिजे तर पुढचा प्रकार आहे स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता बघा की स्वतःच्या भावभावनांची जाणीव असणे स्वतःचे मन जाणणे मनाला पडतील असे निर्णय घेणे अडचणीच्या प्रसंगातही संयमी वर्तन करणे याचा स्वज्ञानात्मक बुद्धिमत्तेमध्ये समावेश होतो ठीक आहे हा थोडासा कन्फ्युजिंग पॉईंट आहे की आंतर व्यक्तिगत बुद्धिमत्ता आणि स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता यामध्ये बऱ्यापैकी समानता असल्याचं आपल्याला इथं समजतं तर स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे नीट जाणून घ्या की स्वतःच्या भावनांची जाणीव असणे स्वतःच्या मनाला जाणून घेणे आणि आपल्याला पटतील असेच निर्णय घेणे त्याचबरोबर अडचणींच्या प्रसंगातही संयमी वर्तन करणे याचा स्वज्ञानात्मक बुद्धिमत्तेमध्ये समावेश होतो तर स्वज्ञानात्मक बुद्धिमत्तेच्या विकासासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर सोबत नेमकं कसं कस वागलं पाहिजे त्यांच्यासोबत काय केलं पाहिजे तर दिवसभरातील घडामोडीसंबंधी चिंतन मनन करण्यास विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे स्वतःला जाणून घेण्यासाठी त्यांना दैनंदी लिहिण्यास प्रोत्साहित केले पाहिजे त्याचबरोबर ध्यानधारणा प्राणायाम करायला सांगितले पाहिजे जर व्यक्तिगत विचार केला तर कोणत्याही व्यक्तीने या बाबी स्वतःच्या जीवनात अंमलात आणल्या तर त्याच्या स्वज्ञानात्मक बुद्धिमत्तेचा हा विकास इतरांच्या तुलनेत अधिक वेगाने होईल ठीक आहे तर आठवा प्रकार आहे निसर्गविषयक बुद्धिमत्ता बघा निसर्गातील घटनांचे निरीक्षण करणे बदल जाणणे पशुपक्ष्यांची भाषा जाणणे जिज्ञासेतून निसर्गातील वनस्पतींची पशुपक्ष्यांची माहिती मिळविणे यात निसर्गविषयक बुद्धिमत्तेचा अंतर्भाव होतो तर सिंपल आहे की निसर्गविषयक बुद्धिमत्ता म्हणजे काय तर की निसर्गातील जे काही घटक आहेत घटना आहेत त्यांचं निरीक्षण करणे त्यांना समजून घेणे त्यांची माहिती घेणे या सर्व बाबींचा अंतर्भाव हा निसर्गविषयक बुद्धिमत्तेमध्ये होतो तर निसर्गविषयक बुद्धिमत्तेच्या विकासासाठी विद्यार्थ्यास जवळच्या निसर्गरम्य अशा स्थळाला भेट देऊन तेथील पशुपक्षी प्राणी त्याचबरोबर सभोवतालचे वातावरण नदी नाले त्याचबरोबर वेगवेगळे वृक्ष यांच्या यांची माहिती घेणे त्यांना ती माहिती देणे तसेच ती माहिती लिहिण्यास प्रोत्साहित करणे या बाबी विद्यार्थ्यांसोबत केल्या पाहिजेत तर बहुविध बुद्धिमत्तेचा हा शेवटचा प्रकार आहे नववा अस्तित्ववादी बुद्धिमत्ता तर काय आहे अस्तित्ववादी बुद्धिमत्ता आपण कोण आहोत या पृथ्वीची ब्रह्मांडाची निर्मिती ही कशी झाली या सृष्टीला कार्यरत ठेवणारी व्यक्ती कोणती आहे यासारख्या प्रश्नांचा शोध हा अस्तित्ववादी बुद्धिमत्तेच्या व्यक्तीमध्ये असतो ठीक आहे जसे प्लेटो गॅलिलिओ हे अस्तित्ववादी बुद्धिमत्तेची लोक होते माणसे होती तर अस्तित्ववादी बुद्धिमत्ता असणारी माणसं ही क्वचितच असतात आणि ती खूपच दुर्मिळ असतात थोडी असतात हे आपणास यावरून समजतं की आपण कोण आहोत पृथ्वीची ब्रह्मांडाची निर्मिती ही कशी झाली सृष्टीला कार्य ठेवणारी व्यक्ती कोण आहे अशा प्रकारचे प्रश्न ज्यांना पडतात त्यांच्यामध्ये ही अस्तित्ववादी बुद्धिमत्ता अधिक असते आणि त्यांच्यामध्येच प्लेटो गॅलिलिओ यांचा समावेश होतो आणि जर भारतीय व्यक्तींचा जर उदाहरण सांगायचं झालं तर जसं की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहेत त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद आहेत ठीक आहे थीके? तर यांचा देखील या अस्तित्ववादी बुद्धिमत्ता या प्रकारामध्ये समावेश होतो यांची बुद्धिमत्ता ही अशाच प्रकारची होती तर पुढचा घटक आहे बुद्धिमापन तर काय आहे यामध्ये ते पण आपण पन जाणून घेणार आहोत तर पहा की बुद्धिमापनाच्या क्षेत्रात अल्फ्रेड बिने आठवणी ठेवा अल्फ्रेड बिने यांनी मौलिक कार्य केले म्हणून त्यांना बुद्धिमापनाचा जनक असे म्हणतात ठीक आहे तर बुद्धिमापनाचा जनक कोण आहे अल्फ्रेड बिने कोण आहे अल्फ्रेड बिने इसवी सन एकोणीसशे पाचमध्ये इसवी सन एकोणीसशे पाचमध्ये सायमन समवेत ठीक आहे सायमन हे पण एक मानसशास्त्रज्ञ होत तर सायमन समवेत बिने यांनी पहिली तीस प्रश्नांची बुद्धिमापन चाचणी तयार केली आठवणीत राहू द्या की बुद्धिमापनाचा जनक कोण आहे अल्फ्रेड बिने एकोणीसशे पाचमध्ये मध्ये सायमन यांच्या समवेत बिने यांनी एकूण किती प्रश्नांची बुद्धिमापन चाचणी तयार केली एकूण तीस प्रश्नांची बुद्धिमापन चाचणी तयार केली तर बुद्धिमापन चाचणीतील किती प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवता येतात यावरून बिने यांनी मानसिक वयाची संकल्पना ही प्रथमत मांडली आहे तर अल्फ्रेड बिने यांनी या तीस प्रश्नांच्या आधारे मानसिक वयाची संकल्पना सर्वप्रथम मांडली ठीक आहे तर त्याचा आधार काय होता की तीस प्रश्न विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने सोडवता येतात यावरून प्रत्येक विद्यार्थ्याचं एक मानसिक वय असतं ही संकल्पना त्यांनी सर्वप्रथम मांडली विल्यम स्टर्नरने ठीक आहे विल्यम स्टर्नने मानसिक वय व शारीरिक वय यावरून बुद्धिमत्ता समजते असे सांगितले बघा यामध्ये महत्त्वाच्या सर्व बाबी आहेत यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बुद्धिमापनाचा जनक अल्फ्रेड बिने तीस प्रश्नांची बुद्धिमापन चाचणी ही अल्फ्रेड बिने यांनी कोणासमवेत मांडली तर सायमन यांच्या समवेत मांडली ती केव्हा मांडली तर एकोणीसशे पाचमध्ये मांडली त्याचा हो आधार काय आहे की विद्यार्थ्यांना या तीस प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतात यावरून त्यांनी मानसिक वयाची देखील संकल्पना मांडलेली आहे कोणी मांडलेली आहे अल्फ्रेड बिने यांनी मांडलेली आहे आणि ती पण सर्वप्रथम त्यांनीच मांडलेली आहे म्हणजे त्यांच्या अगोदर कोणीही मानसिक वयाची संकल्पना मांडली नव्हती किंवा त्यांच्या अगोदर मानसिक वयाची संकल्पना अस्तित्वात नव्हती ती सर्वप्रथम कोणी निदर्शनास आणून दिली अल्फ्रेड बिने यांनी आणून दिली तर त्यांच्यानंतर विल्यम स्टर्नने ठीक आहे विल्यम स्टर्नने मानसिक वय व शारीरिक वय यावरून बुद्धिमत्ता समजते असे सांगितले आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो की मानसिक वय व शारीरिक वय यावरून बुद्धिमत्ता समजते असे खालीलपैकी कोणी सांगितले तर त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे विल्यम स्टर्न यांनी